रात्रीच्या मुसळधार पावसाने महापालिकेची चांगलीच पोलखोल केली आहे. नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्याने दापकी रोडवरील अनेक घरात पाणीच पाणी गेल्याचे चित्र होते. या सर्व परिस्थितीनंतर आता तरी महापालिका नालेसफाई नेटाने करेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहाटेच्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागात रात्रीच पाणी गेले होते. त्यात महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसला आहे. जुने शहरातील शिवसेना वसाहत, डापकी रोड, भीमनगर, बाळापूर नाका, कॅनॉल रोड या ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी गेल्याची ओरड होती. नाली काढली गेली असते ना, म्हणणं येत नाही पाणी. नाली काढली गेली असते तर पाणी नसते नाली, म्हणजे ते किती गाय बघा. 25 वर्षापासून 2 वेळा तर नाली काढली जाईल खडून. महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्याची गरज होती, पण ती झाली नसल्याने नागरिकांची रात्री मोठी अडचण झाली. या भागातील लोकप्रतिनिधींचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार झाल्याची ओरड नागरिकांची आहे. महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, नालेसफाई व स्वच्छतेची जबाबदारी असलेले सॅनिटरी इन्स्पेक्टर करतात तरी काय असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. रात्रीच्या पावसानंतर या भागात अनेक ठिकाणी गटार साचले असून ते काढण्याची सोय नाही. त्याचबरोबर स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज असताना त्यासाठी महापालिकेचा पुढाकार नसल्याचे चित्र होते. अनुराग अभंग, RRC न्यूज, अकोला. उन्होंने नाली बनाई, उधर रीजन पास कराई नहीं. आज आया था वो साहब देखने की, मेरे परसों दिन लाया था हमने सबको, तो आज भी आए थे दो जने देखने. स्थिति एकदम वाइट होती. 2 महिने झाले सांगून आपण महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना, आणि आत्ताच 2 ते 3 दिवसाआधी आपल्या पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सदर त्या परिस्थितीवरती जो मागच्या वर्षी 22 जुलैला झालेला अतिवृष्टीचा जो भाग होता त्या भागामध्ये दौरे करून सर्व महानगरपालिकेच्या प्रमुख जे कर्मचारी आहेत स्वच्छता अभियानमध्ये त्या सर्वांना सूचित करूनही त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, आणि त्याची परिस्थिती 22 जुलै 2021 जी परिस्थिती निर्माण झाली तीच परिस्थिती कालची निर्माण झालेली आहे. म्हणजे झोपायल्या जागाने, बसायल्या जागाने धान्य ओलं झालं, कालच कंट्रोल आणलं ते कंट्रोल ओलं झालं, सारंच झालं. धान्याची बाग लाकडाची का वस्तू फुगली आहे घरातली, पाणीच पाणी. अन्न आता जेवण करायला जागा नाही, स्वयंपाक करायला जागा नाही, कसं होतं करा. याच म्हणजे पाणी गेलं. पाणी नका, अर्धी वॉशिंग मशीन बुडली, कांद्याचं पडतं, कांदे वाहून गेले. आमच्यासारखी मागे 5 पैसे नीट भेटले. कशाचे? पाणी आलं तर लोकल 10,000 चेक देणार, आम्हाला काहीच नाही दिलं बोला तुम्ही.